नमस्कार, मी वर्षा मेहता। केव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आणि तुम्ही जर मतदार असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। परंतु त्याआधी रायगडातील विश्वासार्ह व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा केव्ही न्यूज रायगड। तर आपल्याकडे सातत्याने निवडणुका होत असतात, मग ती विधानसभा निवडणूक असो, लोकसभा निवडणूक असो, पंचायतीच्या असो, नगर परिषदेच्या असो, विविध निवडणुका त्यांच्या कालाप्रमाणे आयोजित करण्यात येत असतात। त्यामुळे जर तुम्ही मतदार असाल आणि त्यात पण तुम्ही जर 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदार असाल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे। तुम्ही जर ह्या मतदारसंघात मतदार असाल आणि जर तुमचं जर वोटर आय डीमध्ये तुमचा कलर्ड फोटो नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपला कलर फोटो प्रशासनाकडे जमा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। अलिबाग तालुक्यातील 5,868 मतदारांचे वोटर आय डीमध्ये कलर्ड फोटो नाही आहेत, त्यामुळे तुम्ही जर ह्या 5,868 लोकांमध्ये येत असाल तर ह्या बातमीची नोंद घ्यावी आणि त्वरित तुमचा कलर फोटो सबमिट करावा। तसेच फोटो नसलेल्या स्थलांतरित मतदारांच्या मतदार यादीतील जर फोटो कलर्ड फोटो नसतील तर त्यांच्या पत्त्यावर जाऊन प्रशासन त्यांचा फोटो जमा करणार आहे, आणि जर तिथे त्या स्थळावर ते आढळले नाही तर त्यांचा पंचनामा करण्यात येतील व त्यांना 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। तसेच फोटो सबमिट करण्यासाठीची मुदत पण 30 जूनच आहे, आणि जर मतदार 30 जून आधी आपला फोटो सबमिट करण्यास अपयशी ठरले तर त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे। आपण सुजाण नागरिक म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावतच असतो, त्यामुळे आपण जर ह्या 5,868 लोकांमध्ये असाल आणि आपला जर कलर फोटो नसेल किंवा फोटोज नसेल तर 30 जूनच्या आधी लवकरात लवकर तुम्ही तुमचा फोटो प्रशासनाकडे सबमिट करावा, मतदानाचा हक्क बजावण्याचे काम सुरू ठेवावे। धन्यवाद।